अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे. महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू, पानमसाला आणि गुटखा विक्री करणारा आरोपी याच्यावर कारवाई करून 3,37,815 रुपये किमतीचा मुद्देमाल अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केलाय. अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत खासगी वाहनाने पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिवाजी बटोडे हा त्याच्या वॅगनर कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला आणि शरीरास अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ, पान मसाला, गुटखा तो त्याची चोरटी विक्री करण्याकरिता खरवंडी कासारवरून पाथर्डीकडे येत आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक आहेर यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंगवर असणाऱ्या पथकातील पोलिसांना संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत तोंडी आदेश दिल्याने संबंधित पथक खासगी वाहनाने वेताळबाबा मंदिराजवळ जाऊन थांबले असता त्यांना खरवंडी रोडकडून एक वॅगनर कार येताना दिसली. तेव्हा पोलीस पथकाची खात्री होताच त्या गाडीला थांबवून पोलीस आणि पंचाची ओळख सांगून नावगाव विचारलं असता त्यांना शिवाजी बटोळे असं नाव सांगितलं तर त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला आणि शरीराला अपायकारक होईल असा खाद्यपदार्थ, पान मसाला, गुटखा आढळून आला तर वॅगनर कार चालकास याबाबत विचारणा केली असता त्याने संबंधित माल परवेज शेख राहणार श्रीरामपूर आणि संजय खोले राहणार बोधेगाव तालुका शेवगाव यांच्याकडून आणल्याची माहिती दिली तर यात 26,136 रुपये किमतीचा केसरयुक्त विमल पान मसाला कंपनीचे 132 पुडे प्रत्येकी 158 रुपये किंमत तसेच 2,904 रुपये किमतीचे विमल पान मसाला तंबाखूचे 132 पुडे प्रत्येकी 22 रुपये किंमत तसेच 8,775 रुपये किमतीचा बावभाजी गुटखा पान मसाला कंपनीचे 45 पुडे प्रत्येकी किंमत 195 रुपये तसेच 3,00,000 रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार असा एकूण 3,37,815 रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्याने पोलिसांनी तो जप्त केलाय. संबंधित मुद्देमाल आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी पाथर्डी पोलीस स्टेशनला हजर करण्यात आलाय. या प्रकरणाचा पाथर्डी पोलीस पुढील तपास करतायत. ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर आणि त्यांच्या पथकानं केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पाथर्डी, अहमदनगर.